एक आहे की नाना पटोले महोदयांनी स्पीकरचा राजीनामा दिल्यानंतर की तो वाद आहेच, पण ते खातं म्हणजे ते स्पीकरचं हे फक्त काँग्रेसकडेच आहे निश्चितपणे. दिल्लीमध्ये पण हवा होती, अजूनही हवा मला तर अजून चालूच आहे. माझ्या बाबतीत अनेक उलसुल चर्चा आहे, परंतु हे जे खातं आहे सिनियर मोस्ट म्हणून 7 वेळा निवडून आल्यानंतर माझ्याकडे ते खातं, याच्या अगोदर मी 4 वेळा मंत्रिपद नाकारलेलं आहे. कॅबिनेट 2 दा राज्यमंत्री 2 दा उपाध्यक्षपद 1 दा नाकारलं आहे. पण यावेळेला मात्र सरकारमध्ये असायला पाहिजे. 4th नंबरचा पक्ष असताना सुद्धा सत्तेमध्ये आहोत आणि ते पक्षाचं सरकार आहे, आणि याच्यात कदाचित मग आदिवासींच्या भल्यासाठी सिनियर म्हणून माझ्याकडे हे खातं राहील अशी अपेक्षा आहे. पण तरीसुद्धा हायकमांड काय निर्णय घेते त्यावर सगळं अवलंबून असतं, आणि त्यामुळे ते हायकमांडचा जो निर्णय येतो सगळ्यांना मान्य असावं.